आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती अभित नाईक यांनी दिली। आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारिणी आम्ही आज मी काका गुडाकर यांनी जाहीर केलेली आहे कार्याध्यक्ष, आणि त्याचप्रमाणे आम्ही योग्यतेनुसार सर्वांना तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष या सर्वांना जबाबदारी देऊन त्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्याचं त्यांना सूचना केलेल्या आहेत। आणि ह्या ही कार्यकारिणी आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या मान्यतेनुसार आज आम्ही जाहीर केलेली आहे। प्रथमतः आता आम्ही या पितृपक्षानंतर आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, कॅबिनेट हसन मुश्रीफ साहेब यांचा दौरा आम्ही सिंधुदुर्गमध्ये लावणार असून तो एक मेळाव्या स्वरूपात असेल। तो मेळावा स्वरूपाचा दौरा हा कुडाळमध्येच घेण्यात येईल आणि त्याला त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत। अजितदादांचं आणि आमची चर्चा झाली असून दादांनी आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण सिंधुदुर्गात येतो आणि दादांनी तो दिलेला शब्द असतो ते पूर्ण करतात, आणि त्यांचा दौरा भव्य दिव्य स्वरूपात कसा करता येईल त्याचं नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत। आता राष्ट्रवादी पक्ष आपलाच आहे असं आम्ही मगाशी सांगितलं, एम के गावडेंनी सांगितलं कार्याध्यक्ष, आता त्या पक्षाचं काम करते हुई ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्यासाठी आमच्याकडे, माझ्याकडे आणि कार्याध्यक्ष म्हणून काका गुडाकरांकडे जबाबदारी दिल्यानंतर त्यांना आम्ही योग्य पद्धतीने त्यांना आम्ही आमंत्रित केलं। ते अजून 2 महिने आमच्या संपर्कात आलेले नाहीत। त्यांचं ज्यावेळी मन वळेल किंवा काय होईल त्यावेळी ते येतील आमच्याकडे। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर। लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप।